वाचाल तर वाचाल ही म्हण सर्वांना परिचित आहे. अनेक ठिकाणी गेल्यानंतर असं अनेक मंडळी विचारतात की सर वाचलं पाहिजे का हो. मी हसतो आणि एवढंच विचारतो, फक्त वाचलंच पाहिजे, बाकी काय नाही केलं पाहिजे. विनोदाचा भाग जरी सोडला ना, तर वाचण्यानंतर जी प्रगल्भता येते ना, ती कधीच येत नाही. मी अनेक मंडळी पाहिली आयुष्यामध्ये, खूप कमी वाचन करतात. म्हणजे आयुष्यात जर खरंच काही करायचं असेल ना, तर त्या क्षेत्राचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही कधीच परिपूर्ण नाही होऊ शकत. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, भाषेला वळण प्राप्त होते, आपल्या विचारांना स्पष्टता येते. विचार, कल्पना, भावना यांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्यही वाढीस लागते. पा, विचारांचे संक्रमण घडते. ठरवून विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेल्या वाचनाला व्यासंग असे म्हणतात. साधना हे कोण करतात? कलाकार करतात. गायनाची साधना असेल, भजनाची साधना असेल, रियाज म्हणतात त्याला. तशा प्रकारे वाचनाचाही सतत रियाज केला पाहिजे. जगात अनेक ग्रंथ आहेत, पुस्तके आणि पुस्तिका, मासिके आणि नियतकालिके यांचाही सर्वत्र संचार आहे. या सर्वांचे वाचन शक्य नाही हे मलाही माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगाची लोकसंख्या मोठी आहे, पण एका गावात सुद्धा सर्व माणसे सर्वच गोष्टी सर्व सारख्या असतात का हो? कोणी कोणासारखं नाही, अगदी जुळे भाऊसुद्धा वेगळे असतात. मग एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला पाहिजे, व्यासंग केला पाहिजे. सगळी घरे, सगळी माणसे माहीत असतीलच असं नाही, पण आपल्याला काही माणसं माहिती असतात ना. आपले आई वडील, नातेवाईक, आजोबा आजी, बहीण भाऊ, भावाचे मित्र, बहिणीचे मित्र, हे सर्व माहीत असतं ना. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण अभ्यासतो, माहिती करून घेतो, आपलं ज्ञान वाढतं. किती चांगल्या गोष्टी त्या. अगदी तसंच पा, थोडी माणसे नीट कळली, थोडी घरे नीट समजली, तर माणसाच्या आयुष्यात एक आपलेपणा येतो, गोडवा येतो जीवनात. आपण म्हणतो ना त्याचा फार जनसंपर्क आहे, म्हणजे तो जास्त माणसांना ओळखतो, जास्त माणसांना आपलं करतो. ग्रंथांच्या बाबतीतही तसंच आहे. काही लोकांचा जनसंपर्क थोडा कमी असतो म्हणजे ते कमी वाचन करतात, काहींचा जास्त असतो म्हणजे ते जास्त वाचन करतात. लोकनेते आणि पुढारी तर जास्त लोकांच्यात रमतात, पण वाचन करतात का हो? यशवंतराव चव्हाणांची एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते. यशवंतराव चव्हाणांत एवढी दूरदृष्टी होती, एवढं ज्ञान होतं, त्यांचे मित्र खूप होते पा, पण आचार्यात्र्यांनाही त्यांनी मित्र मानलं. भले पक्ष वेगळे होते, कडाडून टीका झाली सभांमध्ये, पण आचार्यात्र्यांना जेव्हा सुवर्ण कमळ मिळालं त्यावेळेस साने गुरुजी चित्रपटाच्या वेळेस दिल्लीला, आणि ते यशवंतराव चव्हाणांच्या बंगल्यावर गेले तेव्हा त्यांनी आगत्याने स्वागत केलं आणि आपल्या ग्रंथालयामधलं पुस्तक उभं राहून राहून त्यांना दाखवलं. एवढी मोठी ज्ञानी माणसं येतात कुठून? सहज घडतं का ते? त्यांचं करेच्या पाणी चरित्र वाचल्यानंतर एका रसिकाने लिहिलेलं ते पुस्तक आहे असं वाटतं, हे ज्ञानसागराचं प्रतिबिंब आहे. हे असं तसं नाही आहे. ज्ञानी माणूस हा महान होतो आणि महान माणूस हा ज्ञानी असतोच असं नाही, परंतु एक लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ ज्ञान आहे आणि महानता आहे त्याचं कर्तृत्व हे खूप मोठं होतं, यात तीळ मात्र शंका नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी सहजतेने सांगाव्या लागतात. ग्रंथांच्या बाबतीतही थोडं तसंच आहे. कादंबऱ्या, कथा, इतिहासकार, समाजशास्त्र, विज्ञान शाखा यांचाही परामर्श आपण घेतला पाहिजे. वाचनाबरोबर चिंतन, चिंतनाबरोबर लेखन हेही आवश्यक आहे, आणि मग संस्कार साधना घडते. पूर्वी वाचन केलं ना नुसतं, मग माणूस कदाचित फार बोलतो बा, पण लिखाण जर केलं तर त्याला वाचन आणि लिखाणाची सांगड आल्यानंतर तो मोजकं बोलतो. हे मी केलेलं चिंतन आहे, मला स्वतःला जाणवायचं. फार पूर्वी मी एका दिवशीवर खूप काही बोलायला प्रयत्न करायचो, नंतर मला कळलं एवढं बोलणं गरजेचं आहे का, कुठंतरी थांबलं पाहिजे. जाहीर सभांतून, कार्यक्रमातून मी भाषण करतो, पण नंतर मला मौन आवडतं पा. मौनाला खूप महत्त्व आहे. शांततेमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, सुचतात आणि नवीन गोष्टी प्रकट होतात. तशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये वाचा. आणि म्हणून आजचं मी जे विचार करतोय, मानतोय, ते सांगतोय, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय? जर वाचलं तर जीवन वाचेल, इतकंपर्यंत त्याला महत्त्व आहे. काही व्यक्तींना आपला छंद असतो पा, ते भेटेल त्याला विचारतात, फ्युचर शॉक वाचले का, इंडिया टुडेचा हा अंक वाचला का, यांची काही पुस्तकं वाचली का, जे कृष्णमूर्ती माहीत आहेत का, अमृतानुभव कसा वाटला हो. अरे असे प्रश्न विचारण्याच्या आधी याचा अभ्यास तुम्ही केलाय का, त्यांनी वाचले तर पाहिजे. आपण काही गोष्टींना जरी टाळलं ना, तरी काही गोष्टींना कधीच टाळू नका पा. मी आज तुम्हाला चिंतन करून मार्मिकपणे काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टी मनापासून करा. एकदा तरी तुकाराम महाराजांची गाथा वाचा, समजेल ना समजेल वाचा. एकदा तरी सॉक्रेटिसला समजून घ्या. प्लेटोचं तत्त्वज्ञान ऐका, अरिस्टॉटलचं ऐका, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये गांधीजीने लिहिलेलं माझे सत्याचे प्रयोग पुस्तक वाचा. या सर्व गोष्टी वाचा, अभ्यासपूर्वक वाचा. आपण ज्या ज्या गोष्टीत रमतो ना, त्या गोष्टी सहजतेने होतात. रमा, थोडं आवड लागा. मातृभाषेचं व्याकरण समजून घ्या. एक लक्षात घ्या, काही नाही जमलं तर एक गोष्ट मी तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतो पा, टिळकांचं गीतारहस्य पुस्तक आहे, नक्की वाचा.
मातृभूमीच्या स्वातंत्र्याची कहाणी जर नीट कळावी असं वाटत असेल ना तर आचार्य जावडेकर आणि प्रधान सरांचं यांची पुस्तकं वाचा. विचारसृष्टीत सहज संचार करता आला पाहिजे. साहित्यातील काही सौंदर्यस्थळे आढळतात ती आली पाहिजे. एक लक्षात ठेवा, रामायण, महाभारत, गीता, उपनिषदे हे सर्वांनाच कळतं असं नाही, पण काही मनांना शिवचरित्र समजतं. काहींना अगदी जर हिस्ट्री ऑफ इंडियन काँग्रेस जर समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही डॉक्टर पट्टाभी यांचे हे पुस्तक वाचलंच पाहिजे. घटनेच्या बाबतीतही काही गोष्टी मागंपुढं होतात. माझं बुद्धाय निज धम्मा याची एक छोटीशी गोष्ट मी आज या ठिकाणी सांगतो. वाचनाने किती माणूस प्रगल्भ होतो याचं एक उदाहरण देतो पहा. बाबासाहेब आंबेडकर एक दिवस, त्यांना एक सवय होती, सर्व कार्यक्रम उरकला की ते आपल्या लायब्ररीत जायचे आणि पुस्तक लिहित बसायचे. त्यावेळेस ते एक दिवस पुस्तक लिहित होते, बुद्धाय निज धम्मा हे पुस्तक होतं ते. ते पुस्तक लिहित असताना, तो अभ्यास ते करत असताना, नानकचंद्र अट्टू नावाचा त्यांचा एक सेवक होता आणि त्यांनी विचारलं, बाबा जेवण? ते म्हणले ठीक आहे, तू ठेव जेवण तिथे, मी थोड्या वेळाने जेवण करतो आणि तू जा म्हटले. बाबा लिहित बसले. लिहिता लिहिता रात्र आली, मध्यान्ह रात्र आली, पहाट झाली, सकाळ झाली, तरी बाबा लिहितच होते. नेहमीप्रमाणे 7-7:30 नानकचंद परत आला आणि त्यांनी पाहिलं, ताट तसंच आहे, बाबा काही जेवलेले नाहीत आणि ते तसेच बसलेले आहेत. खडबड आवाज झाला. बाबांनी मागवळून विचारलं, अरे नानकचंद, तू अजून गेला नाहीस? एवढी समाधी लागली त्या माणसाला, रात्र निघून गेली, कळलं नाही पुस्तक लिहिलं. धम्मायणीच बुद्धा जेव्हा पुस्तक समोर आलं ना बाबांनो, उगाच एवढं मोठं झालं का ते? ते पुस्तक का मोठं झालं? बाबासाहेब झटले, बाबासाहेब तुमच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत करत प्रगट झाले, तेव्हा लोकांना ते कुठंतरी रुचलं आणि ते भावलं, तेव्हा ते जागतिक कीर्तीचं पुस्तक होऊ शकलं. एक लक्षात ठेवा, प्रचंड बैठक असली पाहिजे. सातत्याने विचारपूर्वक केलेलं काम कधी अपयशी होत नाही. एवढं करा, वाचाल तर वाचाल, बोलण्यासारखं खूप आहे, बोलावं असंही खूप आहे, परंतु वाचण्यासाठी मी एवढंच सांगेल, आयुष्यात एक तरी माणसाने असं संग्रह असावा, 10-20-30 पुस्तकं आपली जवळ असावीत, ती वाचावीत, त्यांचं चिंतन करावं, मनन करावं, परत परत ती वाचावीत आणि आयुष्य एक यशस्वी आयुष्य करावं, एवढं सांगतो. धन्यवाद.